नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी ऋतुजा, बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। प्रभागातील नागरिकांना अयोध्येला नेणार विमानाने, खासदार सुजय विखे पाटील यांची घोषणा। प्रभाग क्रमांक 9 मध्ये ऍडव्होकेट धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न। अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या निमित्ताने नगर शहरात आम्ही मेरे घर आए राम ही स्पर्धा जाहीर केली आहे। शहरातील नागरिकांनी आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्री रामांच्या स्वागतासाठी काय उपक्रम केलाय याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून पाठवायचे आहेत। या सर्वांचे अवलोकन आम्ही करणार आहोत। यातील प्रत्येक प्रभागातून 3 क्रमांक काढण्यात येणार असून स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या घरातील प्रत्येकी 2 सदस्यांना विखे कुटुंबीय स्वखर्चाने विमानाने अयोध्येला घेऊन जाणार आहे। ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी पाठपुरावा केल्याबद्दल 2,74,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ही कामे आता लवकरच मार्गी लागतील असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 9 मध्ये ऍडव्होकेट धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा तसेच साखर आणि डाळ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट धनंजय जाधव, माजी उपमहापौर मालन ढोणे, सचिन पारखी, कालिंदी केसकर, संजय ढोणे, ज्ञानेश्वर काळे, सतीश शिंदे, ऋग्वेद गंदे, पंडित वाघमारे, विनोद बोगा, पियुष जग्गी, श्वेता पथाडे झोंड आदी उपस्थित होते। रामाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने एक नवीन तयारी करणार आहे। कोणी रांगोळी करेल, कोणी घर सजवेल, कोणी एक देखावा तयार करेल, कोणी घरामध्ये आकाश कंदील लावेल। नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी जे लोक आपल्या घरामध्ये स्वागताची तयारी करणार आहेत त्यांना आम्ही पॅम्पलेटच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप नंबर कळवणार आहोत। तुम्ही जी तयारी केली असेल ते व्हॉट्सअपद्वारे सेल्फी काढून त्या जे काम तुम्ही केले त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे। आम्ही प्रभागामध्ये 3 अशा घरे निवडणार आहोत, प्रत्येक प्रभागामध्ये, ज्यांनी प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी काही तयारी तुम्ही केली आहे त्याच्यामधून 1, 2, 3 पहिले 3 कोणीतरी येतील आणि असे 3 निवडलेल्या घरांमधून त्या 3 घरातल्या 2 सदस्याच्या प्रत्येकी, म्हणजे 1, 2, 3 पहिले 3 देखावे करणारे प्रत्येकाच्या घरातून 2 लोक असे तुमच्या प्रभागातून 6 लोक डॉक्टर सुजय विखे पाटील त्याच्या खर्चानी त्यांना विमानाने अयोध्याला पाठवणार आहे। कुठं नाही दिला एवढा निधी त्यांनी आपल्या वार्डामध्ये दिला आणि त्याचे विकास काम काही ठिकाणी झालेले आहेत आणि काही ठिकाणी होणार आहेत। आज दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांचं तोंडगोड करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आपलं माहीत आहे की सुमारे 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये होत आहे आणि याचे औचित्य साधून खरं म्हणजे सुजयदादा आपल्याला साखर देत आहे। दादा, मी आपलं सांगू इच्छितो, मागच्या कार्यक्रमालाही म्हणलो होतो, तुम्ही आमच्यासाठी खासदार नाहीत, तुम्ही आमच्यासाठी आमचे कुटुंब प्रमुख आहेत का नाही? एवढी काळजी कुणी घेतली का आतापर्यंत आपली? आपला देव दर्शनाला नेलं, आपल्यासाठी साखर वाटतायत, आपल्यासाठी रस्त्याचे काम केले, तर मला वाटत नाही की दादा आपल्यासाठी फक्त खासदार आहेत, ते आपल्या प्रभाग क्रमांक 9 चे कुटुंब प्रमुख आहेत असं मला या ठिकाणी वाटतं। मी दादा आपले मनापासून आभार या ठिकाणी मानू इच्छितो, कारण तुमची एवढी काळजी दादा आतापर्यंत आमची कुणी घेतलेली नाही, घेतलेली आहे का? त्या ठिकाणी दादा आता पण या ठिकाणी येत असताना काही महिलांची दादा या ठिकाणी मागणी आहे की प्रदीपजी मिश्राजींचं शिवपुराणाचा कार्यक्रम दादा आपण आपल्या माध्यमातून घ्या। मागणी आहे का नाही? ज्यांची मागणी त्यांनी हातवर करा दोन्ही पण, बोला जय श्रीराम। आणि दादा ते घेणार म्हणजे घेणार, हे मी तुम्हाला सांगतो। मी त्याप्रमाणे मी जास्त वेळ घेणार नाही, दादा आपल्या भाषणामध्ये सविस्तर या ठिकाणी सांगणार आहेत। मी दादांना एवढंच सांगू इच्छितो की दादा असाच प्रेम आपण आमच्या प्रभागावर असू द्या। सदैव आमच्या माता भगिनी, आमचे पुरुष मंडळी, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या बरोबर आहोत। या ठिकाणी ही एवढीच ग्वाही देतो आणि हा कार्यक्रम घेण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल दादा आपले मनापासून आभार मानतो। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर।
नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।